सरांचा नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत म्हणजे आज मी आणि सहर्षा आम्ही चाललेलो आहोत पुण्याला दोघच ते पण आणि छोटीशी पिकनिक म्हणा म्हणजे पिकनिक म्हणेन मी आमची तर आज आम्ही ट्रेनने चाललेलो आहोत. ती ट्रेन आहे वंदे भारत ट्रेन. व्हेरी एक्सायटेड कारण एकदा तरी जाऊन बघायचं होतं आम्हाला की वंदे भारत ट्रेन कशी आहे. तर आता रेडी झालेलो आहोत आणि बॅगा वगैरे सगळं रेडी आहेत. आता निघतो इकडनं कारण वंदे भारत जी ट्रेन आहे ती कल्याणवरनं आहे. कल्याण ते डायरेक्ट पुणेमध्ये कुठेही स्टॉप नाही आहे. सो एक्सपिरियन्स नवा आहे काहीतरी नक्कीच तुम्हाला मी पुढे दाखवेनच कसा एक्सपिरियन्स असेल. तर तुम्ही पण शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आता रेडी आहोत तर इकडनं निघतो कारण जी ट्रेन आहे ती ट्रेन आमची 4:53 आहे आणि पोहोचणार तिथे 7:10 म्हणजे जास्त वेळ नाही लागत. तर आता पटकन इकडनं निघतो आम्ही आणि तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला भेटतो. तर मग आता आम्ही पोचलो डोंबिवली रेल्वे स्टेशनला आणि 3:52 अंबरनाथ ट्रेन लावलेली आहे. तिकीट पकडतो आणि जातो डायरेक्ट कल्याणला. आता मी पोचलेलो आहे कल्याण रेल्वे स्टेशन. आता आमची ट्रेन येईलच. इथे इंडिकेटर आहे. इंडिकेटरवरती अजून ट्रेन लावली नाही आहे. आता आम्ही 4 आणि 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत. सो तर आता आम्ही येऊन बसलेलो आहोत वंदे भारत ट्रेनमध्ये. आणि ह्या ट्रेनमध्ये आपण पाहू शकतो आपल्याला इथे जो आपला कोच नंबर आहे असा आमचा आहे C13 तो तिथे दिसतो आहे स्क्रीनवर. आणि अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. या साईडला 3 सीट्स आहेत आणि या साईडला 2 सीट असे सीट आहेत. तसं समोरनं तुम्ही इंडिकेटर पाहू शकता पुढील स्टेशन पुणे जंक्शन असं तिथे लिहिलेलं आपल्याला दिसेल आणि अनाऊन्समेंटसुद्धा होते. आता टाईम झालेला आहे नाश्ता टाईम. हे आमच्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नो फूड करून कॅन्सल पण करू शकता. आणि नाश्त्यामध्ये कोल्ड म्हणजे एक मँगो ड्रिंक, चिवडा, कचोरी सोबत कॅचअप आणि एक चॉको पाय बिस्किटसुद्धा आपल्याला मिळतं. नाश्ता चांगला आहे म्हणजे संध्याकाळची वेळ असल्यामुळे पोटभर होऊन जातं. त्यासोबत आता ही गरम गरम चहा. गरम चहा म्हणजे पाणी दिलं आहे गरम पाणी. आणि हा इथे चाय मसाला दिला. ट्रेनमधली चहा खूपच छान होती. दालचिनी फ्लेवर आणि चहाचा आनंद घेत घेत आम्ही प्रवास एन्जॉय करत होतो. तर आता मी तुम्हाला आमची जी ट्रेन आहे वंदे भारत ती दाखवते कशी आहे. आणि हे बौद्ध सर जे 2 साईडला दिसतं आहे ते टॉयलेट. त्यानंतर जे डोर्स आहेत ना ते ॲटोमॅटिक आहेत. तर आता आत जाऊन मी आतमध्ये कसं दिसतं ते पण दाखवते. डोर ॲटोमॅटिक असल्यामुळे ॲटोमॅटिकच ओपन होत आहेत. आणि अशी सिटिंग अरेंजमेंट आहे जसं मग अशी मी तुम्हाला दाखवलेलं तसं. एका साईडला 3 सीट्स आहेत आणि एका साईडला 2 सीट्स आहेत. छान आहे एकदम ट्रेन. कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट आहे. आरामात बसून जाता येतं. आणि आमची जी आहे ती मिडलला होती म्हणजे आमच्या 2 चेअर्सच्या समोर टेबल होतं दाखवते. आमचा 43-44 नंबर. आणि हे बघा असा टेबल आहे इथे. त्यामुळे तुमचं सामान लॅपटॉप जे खायला येतं ते सर्व तिथे ठेवता येतं. बुद्ध साईड तसंच होतं. आणि क्लीन बघा किती आहे ती. क्लिनिंगसाठी येत असतात माणसं आणि असं हर्ष. आणि बाकीच्या सीट्स आहेत ना त्या सीट्सना असं बॅक साईडला इथे आपण पाहू शकतो एक टेबलसारखं आहे. फोल्डिंग टेबलसारखं इथे सर्व तुमचं सामान ठेवता येतं. पर्स, लॅपटॉप किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्ही ठेवू शकता.
सब तुम्ही ट्रेनमध्ये बघू शकता, इथे कॅमेरा आहे म्हणजे कम्प्लीट सेफ्टी आहे. आणि हा पण एक वॉशरूम आहे, राऊंड अर्ध वर्तुळाकार हर्ष. आणि हा वॉशरूम, समोर आरसा आहे, हँडवॉश, बेसिन, हा वेस्टर्न टॉयलेट. त्यानंतर तिथे ग्रीन कलर जे ब्लिंक होत आहे ना, ते फ्लश बटन. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत पुणे स्टेशनला. आणि हे आहे पुणे रेल्वे स्टेशन. मिडल ब्रिजला येऊन थांबलोय आणि ना मिडल ब्रिजला आल्यानंतर बाहेरच इथे बाजूला मेट्रो स्टेशन सुद्धा आहे. पुणे जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या बरोबर बाजूला. तर मंडळी आता मी जस्ट जसं म्हटलं तुम्हाला मगाशी, मी पुण्याला येऊन पोहोचलो आणि रूमवरती पण आलो. आता येतो रेस्ट आणि बाकीचं जे आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. तर आजचा व्लॉग इथेच संपवते आणि भेटते तुम्हाला पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. चिल्लेड बाय बाय.